गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्ण संख्येत मोठी घट पाहायला मिळते आहे। सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे। आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 17,000 घट झाली आहे। कालच्या दिवसात 2,40,842 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे। मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या 2,50,000 खाली आली। शनिवारी 3,741 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले। नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोना बळींच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा मानला जात आहे। गेल्या 24 तासात भारतात 2,40,842 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3,741 रुग्णांना प्राण गमवावे लागले। शनिवारच्या दिवसात देशात 3,55,102 जण करोनामुक्त होऊन घरी परतले। देशातील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा 2,65,30,132 वर गेला आहे। देशात 2,34,25,467 रुग्ण बरे झाले आहेत। आतापर्यंत 2,99,266 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत, तर 28,05,399 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत। आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19,50,04,184 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे।